नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी डॉक्टर स्मिता. आपण नेहमी स्त्रियांच्या आरोग्याबाबत बोलतच असतो, पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुरुषांच्या आरोग्यासंदर्भातला एक खूप महत्त्वाचा टॉपिक समजून घेणार आहोत. आपण बोलणार आहोत पुरुषांच्या शरीरामध्ये आढळून येणाऱ्या टेस्टोस्टिरॉन या हॉर्मोनबद्दल. या हॉर्मोनचं प्रमाण शरीरामध्ये कमी झाल्यानंतर पुरुषांच्या शरीरामध्ये कुठले कुठले बदल दिसतात, कुठल्या गोष्टी अशा आहेत की ज्या नॅचरली आपल्याला याचं प्रमाण वाढवण्यासाठी मदत करतात, हर्बल मेडिसिन्स आपण कुठले कुठले यूज करू शकतो, आपल्या दिनचर्येमध्ये आपण कुठले कुठले बदल करू शकतो, आणि 5 महत्त्वाच्या टिप्स ज्या आपल्याला या हॉर्मोनचं प्रमाण वाढवण्यासाठी मदत करणाऱ्या आहेत, या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. त्यामुळं जर तुम्हाला सुद्धा हा त्रास असेल किंवा तुमच्या घरातल्या कुठल्याही व्यक्तीला जर हा त्रास असेल, तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप यूजफुल आणि खूप इन्फॉर्मेटिव्ह असा होणार आहे, कारण या गोष्टींबद्दल फार कमी बोललं जातं आणि जी काही माहिती उपलब्ध असते ती सायंटिफिक असते, शास्त्रीय माहिती असतेच असंही नसतं. याबद्दल पुरुषांनी तर अवेअर असायलाच हवं, पण स्त्रियांनासुद्धा याबद्दल माहिती असणं खूप गरजेचं आहे. आणि नेहमीप्रमाणे या सगळ्या गोष्टी आपण सायंटिफिक वेमध्ये समजून घेणार आहोत, त्यामुळे नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा. चला तर मग सुरुवात करूयात आपण आजच्या व्हिडिओला. टेस्टोस्टिरॉन हे एक मेल हॉर्मोन आहे. पुरुषांच्या शरीरामध्ये स्रवणारं हे एक अत्यंत महत्त्वाचं हॉर्मोन आहे. पुरुषांच्या रिप्रोडक्टिव्ह हेल्थमध्ये म्हणजेच प्रजनन संस्थेशी निगडीत जी कामं आहेत त्याशी रिलेटेड हे हॉर्मोन आहेच, पण त्याचे आपल्या शरीरावरती इतरही अनेक परिणाम होत असतात, त्याचे आपल्या शरीराला इतरही अनेक फायदे होत असतात. पुरुषांच्या शरीरामध्ये आढळून येणारं हे एक महत्त्वाचं हॉर्मोन आहे. त्यांचा लुक जो मस्क्युलाईन आहे तो या हॉर्मोनच्या प्रभावामुळं आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणजे त्यांच्यामध्ये दिसणारं व्हॉइस डीपनिंग, म्हणजे त्यांच्यामधला त्यांचा जो वेगळा आवाज असतो, भारदस्त आवाज असतो, तो आवाज असो, मस्क्युलर स्ट्रेंथ असो, किंवा मेल पॅटर्न जे हेअर डिस्ट्रीब्युशन असतं, म्हणजे चेहऱ्यावर दिसणारी लव, दाढी, मिशा, किंवा अंगावरती दिसणारी लव, छातीवरती दिसणारी लव, या सगळ्या गोष्टी टेस्टोस्टिरॉन हॉर्मोनच्या प्रभावामुळं आपल्याला दिसत असतात. आता या टेस्टोस्टिरॉनचा म्हणजे ह्या टी हॉर्मोनचा आपल्या शरीरामध्ये नेमका काय रोल असतो, तर सेक्शुअल फंक्शन्समध्ये त्याचा खूप महत्त्वाचा रोल आहे. स्पर्म प्रोडक्शन्समध्ये त्याचा खूप महत्त्वाचा रोल असतो. त्याचबरोबर बोन हेल्थमध्ये म्हणजेच हाडांचं आरोग्य चांगलं राखण्यामध्ये सुद्धा त्याची मदत मिळत असते. मूड्स व्यवस्थित राखण्यासाठी किंवा स्ट्रेंथ जी शरीराची आहे, ताकद जी शरीराची आहे, ती चांगल्या प्रमाणात मेंटेन करण्यासाठी या टेस्टोस्टिरॉनची शरीराला गरज भासत असते. आणि इतकंच नाही तर काही प्रकारच्या आजारांपासून शरीराला संरक्षण मिळवून देण्यामध्ये सुद्धा त्याचा खूप महत्त्वाचा रोल असतो. म्हणजेच जर तुमच्या शरीरामध्ये टेस्टोस्टिरॉनचं प्रमाण योग्य असेल, ॲडिक्वेट अमाऊंटमध्ये टी लेवल्स असतील, तर अशा वेळेला तुम्हाला हार्ट डिसिजेस, ओबेसिटी म्हणजे जास्त प्रमाणात वजन वाढत जाणं, किंवा डायबिटीस किंवा हाय कोलेस्टिरॉल लेवल्स यासारखे जे आजार आहेत त्यापासून बऱ्याच अंशी संरक्षण मिळत असतं. टेस्टोस्टिरॉन लेवल्स जर शरीरामध्ये कमी असतील तर अशा वेळेला सेक्शुअल डिसफंक्शन आपल्याला पाहायला मिळतं, इरेक्टाईल डिसफंक्शन आपल्याला पाहायला मिळतं, आणि त्याचबरोबर इतरही काही लक्षणं शरीरामध्ये दिसतात. अशा वेळेला टायर्डनेस, फटीग म्हणजेच थकवा, लॅक ऑफ एनर्जी, थोड्याशा श्रमाने सुद्धा दमायला होणं यासारखी लक्षणंसुद्धा दिसू शकत असतात. मसल लॉस दिसून येतो, फॅट पर्सेंटेज शरीरामधलं वाढलेलं दिसून येतं, शरीरामध्ये थुलथुलीतपणा जास्त प्रमाणात आढळून येतो, बॉडी कॉम्पोजिशन चेंज झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. हे टी लेवल्स शरीरामध्ये कमी झालेले आहेत असं ज्या वेळेला लक्षात येतं त्यावेळेला पेशंट्स असा आग्रह धरतात की हे 2 दिवसात आम्हाला कसं वाढवता येईल, 8 दिवसात आम्हाला हे लेवल्स योग्य प्रमाणात आणायचे आहेत आणि त्यासाठी आम्हाला काय करता येईल, याचं आम्हाला मार्गदर्शन करा, यासाठी आम्हाला औषधं द्या की ते ताबडतोब वाढले पाहिजेत. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथे आपल्याला लक्षात ठेवायची आहे की हे हॉर्मोन्सचे लेवल जे कमी झालेले आहेत ते ताबडतोब 2 दिवसात वाढणं हे तर्कसंगत नाही, लॉजिकल नाही. हे वाढू शकतात, पण यासाठी आपल्याला थोडा वेळ देणं आपल्या शरीराला
खूप गरजेचं आहे. आणि इन्स्टंट रिझल्ट्स आपल्याला मिळायला हवेत यासाठी बऱ्याच वेळेला ॲनाबॉलिक स्टिरॉइड्सचा सुद्धा वापर केला जातो, जो की अत्यंत धोकादायक आहे. आरोग्याच्या अनेक इतर समस्या त्यामुळं निर्माण होण्याची खूप जास्त शक्यता असते. त्यामुळं डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अशा गोष्टी करणं आपण पूर्णपणे अवॉइड करायला हवं. हे टी लेवल्स व्यवस्थित प्रमाणात वाढून घेण्यासाठी आपल्या आहारामध्ये, आपल्या दिनचर्येमध्ये जर आपण काही हेल्दी बदल केले, काही सवयी चांगल्या जर आपण अंगीकारल्या, तर हे बदल आपल्याला नक्कीच जाणवून येतात. हे टी लेवल्स हळूहळू इम्प्रूव्ह झालेले आपल्याला दिसून येतात. यासाठीच आपण आहारामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी घ्यायच्या आहेत आणि कुठल्या कुठल्या गोष्टी टाळायच्या आहेत, कुठल्या टिप्स फॉलो करायच्या आहेत, ते आता आपण पाहूया. आपण डायटरी ॲडजस्टमेंट्स करू शकतो. आहारामध्ये घेता येण्यासारखे असे अनेक घटक आहेत की जे नॅचरली आपले टी लेवल्स बूस्ट करू शकतात. टेस्टोस्टेरॉन प्रोडक्शनमध्ये या मायक्रोन्यूट्रियंट्सची आपल्याला चांगली मदत मिळत असते. आणि हे घटक म्हणजे व्हिटॅमिन डी, झिंक, ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स आणि मॅग्नेशियम. हे चार घटक ज्या पदार्थांमध्ये आहेत ते पदार्थ आपल्याला आपल्या आहारामध्ये समाविष्ट करायचे आहेत. आता म्हणजे नेमके कुठले पदार्थ? नंबर एक, सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे ड्रायफ्रूट्स, नट्स आणि सीड्स, सुकामेवा आणि पौष्टिक बिया. सुकामेवा आणि पौष्टिक बिया यांच्यामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स खूप चांगल्या प्रमाणात आहे. बरेच सारे न्यूट्रियंट्स त्याच्यामध्ये असतात. त्यामुळं दररोजच्या आहारामध्ये काजू, बदाम, पिस्ता, अक्रोड, अंजीर यासारख्या गोष्टी घ्यायला हव्यात. त्याचबरोबर पौष्टिक बिया म्हणजेच जवसाच्या बिया, चिया सीड्स तुम्ही घेऊ शकता, भोपळ्याच्या बिया तुम्ही घेऊ शकता, सूर्यफुलाच्या बिया आहारामध्ये इन्क्लूड करता येतील. तर असं वेगळं कॉम्बिनेशन करून रोज थोड्या प्रमाणात या गोष्टी आहारामध्ये आपण इन्क्लूड करायला हव्यात. नंबर दोन, दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे एग्स, अंडे जे असतात ते सुद्धा तुम्ही आहारामध्ये घेऊ शकता. जर तुम्ही एग व्हाईट घेत असाल तर त्यातून तुम्हाला फारसा फायदा मिळणार नाही, कारण अंड्याचं जे पिवळं बलक आहे, एग योल्क जे आहे, त्याच्यामध्ये खूप सारे न्यूट्रियंट्स असतात जे की आपल्याला या कंडिशनमध्ये मदत करणारे आहेत. अंड्याचा पिवळा बलक काढून न टाकता तो सुद्धा आहारामध्ये घ्यायला हवा. नंबर तीन, तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पालेभाज्या. स्पेशली पालकची जी भाजी आहे ती आपल्याला वरचेवर आपल्या आहारामध्ये ठेवायला हवी. नंबर चार, चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे फिश ऑइल किंवा जे फॅटी फिश आहेत ते सुद्धा नॉन व्हेजिटेरियन लोक आपल्या आहारामध्ये समाविष्ट करू शकतात, कारण याच्यामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स आपल्याला चांगल्या प्रकारे मिळून येतात. आता अशा प्रकारचे मासे म्हणजे कुठले? तर बांगडा, रावस, पेडवे किंवा तारले असं ज्यांना म्हणतात, अशा प्रकारचे मासे तुम्ही आहारामध्ये घेऊ शकता. शेल फिश जे असतात म्हणजे कठीण कवच असणारे जे मासे आहेत किंवा जे सी फूड आहे ते सुद्धा तुम्हाला आहारामध्ये समाविष्ट करता येईल. यामधून सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारचे न्यूट्रियंट्स मिळत असतात. कठीण कवच असणारे जे समुद्री जीव असतात त्यांच्यामध्ये चांगल्या प्रमाणात झिंक आढळून येतं आणि त्यामुळं आपल्याला टी लेवल्स आपले इम्प्रूव्ह होण्यासाठी मदत मिळत असते. नंबर पाच, पाचवी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पोमोग्रॅनेट किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या बेरीज, चेरीज सुद्धा तुम्ही आहारामध्ये घेऊ शकता. किंवा डाळिंब दिवसभरातून एक किंवा दोन जर तुम्ही घेऊ शकलात तर त्यामुळे सुद्धा आपल्याला चांगली इम्प्रूव्हमेंट दिसून येते. नंबर सहा, सहावी महत्त्वाची गोष्ट म्हणजे रॉ ऑनियन म्हणजेच कच्चा कांदा. नंबर सात, सातवी महत्त्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे आलं, जिंजर. आल्यामध्ये खूप साऱ्या मेडिसिनल प्रॉपर्टीज आहेत आणि आपले टी लेवल्स बूस्ट करण्यामध्ये सुद्धा आपल्याला त्याची खूप छान मदत मिळत असते. आपल्या स्वयंपाकामध्ये आल्याचा आपल्याला वापर करता येतो, पण रॉ तुम्ही ते तसंचही घेऊ शकता. आलं स्वच्छ धुवून त्याचे पातळसर काप करून त्याला थोडंसं काळं मीठ लावून तुम्ही ते तसंच सगळं तोंडात ठेवू शकता. जे लोक नियमितपणे आपल्या आहारामध्ये आल्याचा वापर करतात त्यांच्यामध्ये टी लेवल्स चांगल्या प्रकारे इम्प्रूव्ह झालेले दिसून आलेले आहेत. खूप वेगवेगळ्या स्टडीजमध्ये ही गोष्ट प्रूव्ह झालेली आहे. खूप छोट्या छोट्या अशा या गोष्टी आहेत आणि प्रत्येक जण करू शकेल
अशा या गोष्टी आहेत. त्यामुळे नक्की या सगळ्या गोष्टी करून पहा. आता बोलूयात काही नॅचरल टेस्टोस्टिरोन बूस्टर्सबद्दल. नंबर एक, पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिलाजीत. हे सुद्धा एक नॅचरल टेस्टोस्टिरोन बूस्टर आहे. खूप साऱ्या मेडिसिनल प्रॉपर्टीज आहेत त्याच्यामध्ये. एनर्जी लेवल्स बूस्ट करणारं हे एक मिनरल रिच कंपाऊंड आहे. नंबर दोन, दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे गोक्षूर. रिप्रोडक्टिव्ह हेल्थ इम्प्रूव्ह करण्यामध्ये याचीसुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे मदत मिळू शकते. पावडर फॉर्ममध्ये किंवा कॅप्सूल फॉर्ममध्ये आपल्याला या गोष्टी उपलब्ध आहेत. पण या गोष्टींचा वापर करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणंसुद्धा खूप गरजेचं आहे. नंबर तीन, तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अश्वगंधा. खूप साऱ्या स्टडीजमध्ये सुद्धा ही गोष्ट प्रूफ झालेली आहे की नियमितपणे जर तुम्ही अश्वगंधा घेत असाल तर त्यामुळे सुद्धा टी लेवल्स चांगल्या प्रमाणात इम्प्रूव्ह झालेले आपल्याला पाहायला मिळतात. अश्वगंधा हे शरीरातले कॉर्टिझॉल लेवल्ससुद्धा कमी करण्यामध्ये मदत करत असते. कॉर्टिझॉल लेवल्स आणि टेस्टोस्टेरॉन लेवल्स यांचं आपसामध्ये एक खूप जवळचं कनेक्शन आहे. ज्यावेळेला कॉर्टिझॉल लेवल्स अप असतात त्यावेळेला टेस्टोस्टेरॉन लेवल्स लो असतात. कॉर्टिझॉल लेवल्स ज्यावेळेला कमी होतात त्यावेळेला टेस्टोस्टेरॉन लेवल्स आपोआप शरीरामध्ये बूस्ट व्हायला मदत मिळत असते. त्यामुळं अश्वगंधा हे एक खूप उत्तम असं टेस्टोस्टेरॉन बूस्टर आहे. या सगळ्या गोष्टी वापरण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं मात्र खूप गरजेचं आहे. कारण या किती प्रमाणात घ्यायच्या आहेत, कशा घ्यायच्या आहेत हे आपल्याला समजणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. आता पाहूयात आपण पाच महत्त्वाच्या टिप्स ज्या नॅचरली टेस्टोस्टेरॉन बूस्ट करण्यामध्ये आपल्याला मदत करणाऱ्या आहेत. नंबर एक, पहिली महत्त्वाची टिप म्हणजे व्हिटॅमिन डी योग्य प्रमाणात आपल्या शरीरात असणं खूप गरजेचं आहे. व्हिटॅमिन डी आपल्याला सूर्यप्रकाशातून मिळतं आणि आहारामधूनसुद्धा आपल्याला ते मिळवता येतं. यासाठी कुठल्या प्रकारचा आहार घेतला पाहिजेत, कुठल्या गोष्टी घेतल्या पाहिजेत यासाठी आपण एक वेगळा खास व्हिडिओ केलेला आहे. त्या व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्हाला जर याबद्दल जास्त माहिती हवी असेल तर तुम्हाला तो व्हिडिओसुद्धा पाहता येईल. नंबर दोन, दुसरी महत्त्वाची टिप म्हणजे व्यायाम. स्ट्रेंथ ट्रेनिंग करण्याकडे जास्त लक्ष द्यायचं आहे. म्हणजे वेट लिफ्टिंग करणं किंवा स्नायूंना ताकद देणारे जे व्यायाम आहेत अशा प्रकारचे व्यायाम केल्यामुळं सुद्धा आपल्याला चांगला फायदा मिळत असतो. नंबर तीन, तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्मोकिंग, अल्कोहोल, जंक फूड आणि शुगर यांचं प्रमाण आहारामध्ये कमीत कमी असायला हवं. कंट्रोल्ड वेमध्ये या गोष्टी आपल्या दिनचर्येमध्ये आपल्या आहारामध्ये असायला हव्यात. अल्कोहोल किंवा स्मोकिंग यासारख्या ज्या सवयी आहेत त्यामुळं ब्लड फ्लो रिस्ट्रिक्ट होत असतो आणि त्यामुळं हॉर्मोनल इम्बॅलन्स शरीरामध्ये तयार होत असतो. नंबर चार, चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तणावापासून लांब राहणं, स्ट्रेस कमी करणं. स्ट्रेसमुळं काय होत असतं, कॉर्टिझॉल हॉर्मोन शरीरामध्ये वाढत असतं आणि मगाशीच आपण जसं बोललो की कॉर्टिझॉलचे लेवल्स ज्यावेळेला शरीरामध्ये वाढतात त्यावेळेला टेस्टोस्टेरॉनचे लेवल्स हे कमी झालेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळं स्ट्रेस कंट्रोलमध्ये ठेवणं, स्ट्रेसचं प्रमाण कमीत कमी असायला हवं आपल्या लाईफमध्ये याचा प्रयत्न करायला हवा. चांगली 7 ते 8 तासांची झोप होणं ही सुद्धा एक साधीशी गोष्ट यासाठी आपल्याला करता येते. आणि नंबर पाच, पाचवी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बॅलन्स्ड डाएट. संतुलित आहार आपला असायला हवा. आपल्या आहारामध्ये आपण पोषक गोष्टींचं सेवन करायला हवं. न्यूट्रिशियस फूड आपल्या आहारामध्ये असायला हवं. सो नक्की या सगळ्या गोष्टी करून पहा. तुम्हाला त्याचे कसे रिझल्ट्स मिळाले हे सुद्धा मला खाली कमेंट करून कळवा. सो दॅट्स ऑल फॉर टुडे. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरला असेल. यासारखेच वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओज घेऊन मी दर आठवड्याला येत असते. ही सगळी माहिती मी सायंटिफिक वेमध्ये तुमच्यासमोर ठेवत असते. त्यामुळं जर तुम्हाला अशा वेगवेगळ्या विषयांमध्ये इंटरेस्ट असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून मी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुमचा कुठलाही व्हिडिओ मिस होणार नाही. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सो थँक्यू व्हेरी मच. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.